नमस्ते, मी आशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज अशी रेसिपी बनवणार आहे वांग्याची, माझ्या पद्धतीने नवीन. तर पहा, आपण सुरुवात करूया. पहिले वांगी चिरून घेते, त्यांना आपण किडकी आहेत का ते बघायचे. आतमध्ये फोडी करून बघून म्हणजे काय किडकी नसतील तर, आणि किडकी निघाली तर टाकून द्यायचे. ती पांढरी शुभ्र आहेत छान. भरली वांगी, आणखीन सुकी वांगी, त्या किडक निघाले. हे बघा, तर हे नाही दे. हे चांगलं आहे. पाण्यात मीठ घातलंय म्हणजे काळी वांगी पडत नाहीत म्हणून, नाही तर आतून काळी पडली की मग ते कसे तरी दिसतात ना, खराब दिसतात. नाही किडक नाही काय नाही. तर आपण आता सगळे वांगी चिरून घेतले. छानपैकी आता आपण काय काय घेतले ते दाखवते. हा वाटणाचा मसाला आहे. मी धणं आणि कांदा, दोन कांदे भाजून घेतलेत आणि धणं भाजून घेतले. त्याच्यात आता कोथिंबीर हे मसाला वाटायला घ्यायचा, त्याच्यामध्ये टाकून घेते. कोथिंबीर घालून घेते त्या. हा वाटणारा मसाला देऊन टाकते. काय काय घेतले साहित्य, त्याच्यासाठी लसूण ठेचून घेतलाय, एक कांदा चिरून घेतलाय फोडणीला, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, जिरं घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा कांदा मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आणि हा अर्धा चमचा हा गॅस पेटवून घेऊया. कढई ठेवली, पाणी घेतले, वांगी घेतले. तेल गरम होतंय. तेल गरम झालेलं आहे. आधी आपण जिरं घालणार आहे. जिरं घातलं की एक चमूट भर हिंग घालणार आहे. एक चमूट भर हिंग टाकले, त्यानंतर लसूण घालणार आहे. चांगलं कोथिंबीर घेऊया. तर कांदा घालणार आहे.
कांदा परतून घेतला मग कढीपत्ता घालणार आहे नाही तर कढीपत्त्यामध्ये तडतड उडतो. आता कढीपत्ता घालूया. चांगलं परतलाय. मीठ घालूया. हळद घालून देते. कांदा मसाला घालते. मिरची पावडर पण घालते. परतून घेतलंय अजून चांगलं छान पाणी घालून थोडस शिजूया. थोडस कोथिंबीर घालूया. थोडंसं पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित शिजवलेलं. झाकण ठेवूयात छान. एक 10 मिनिटं 5 मिनिटं शिजू द्या. नंतर बघूयात वांग आणि हा वाटलेला मसाला घालून ठेवूया. पुढे वाटलेला मसाला आहे तो घालून ठेवूया. छान वास येते मस्त. जसं पाणी घालणार आहे मिक्सरचं भांडं घेऊन thank you.
गावरान वांग्यासारखा वासुटलाय मस्त छानसा. पाच मिनिट अजून दाखवून थोडस आपण शिजले तवाला तयार झाल्याचं भाजी ओके झालीच आहे ओके छान वासुटलं मग बाजरीची भाकरी आता आपण कोथिंबीर घालून घेऊया पहा इकडं कोथिंबीर घालून घेऊयात भाजीत. आता बाजरीची भाकरी करून घेऊया पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून लेण्यात पाणी घालायचं एकदम चांगलं मळून घेतले आता गोळा करून घेतले भाकरीत खाली पीठ घालून घेऊया आता थापून घेते तवा तापलेला आहे भाकरी घालते मी तव्यावर पाणी लावून घेऊयात सगळीकडे पाणी लावून घेतले चांगलं उलटून घेऊया
पण भाकरी सगळे थापून झाले. मागची बाजू पटून मागेल. फुगले चांगले भाकरे. झालेले दुसरे टाकूया. आपण असं सगळा भाकरी करून घेतल्या. वांग्याची भाजी तयार आहे आणि बाजरीची भाकरी, त्याच्यासोबत कांदा घेतलेला आहे. ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.